अण्णा माझ्यासमोर राजाराम बापू सहकारी बँकेचे चेअरमन अध्यक्ष शामराव पाटील अण्णा माझ्यासमोर बसलेले आहेत. आमचे गुरुवर्य प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे सर यांचा आणि त्यांचा स्नेह कित्येक वर्षापासूनचा आहे आणि त्यांच्या संदर्भातल्या काही आठवणी जाणून घेण्यासाठी मी अण्णांच्या समोर बसलेलो आहे. अण्णा पाटणे सरांच्या विषयी आणि त्यांच्या सहवासाविषयी आपण बोला. प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे हे माझ्या गेल्या अनेक वर्षापासूनचे मित्र आहेत. त्यांना आम्ही या परिसरामध्ये अनेकदा व्याख्यानासाठी बोललो होतं. लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या जीवनावर मी एक पुस्तक संपादित केलं होतं, लोकनेता राजाराम बापू पाटील. त्या पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर यशवंत पाटणे यांच्या हस्ते मी केलेलं होतं. ज्या ज्या वेळेला या भागात येतात त्यावेळेला त्यांचं व्याख्यान ऐकण्याची संधी प्राप्त होते आणि ऐकावंच वाटतं. ते इस्लामपूरला आले की माझ्याकडं आवर्जून येत असतात, बँकेत येतात, चहा घेतात आणि येताना एक पुस्तक घेऊन येतात आणि ते पुस्तक मला भेट देत असतात. ते पुस्तक, त्यांची सगळी पुस्तकं मी वाचलेली आहेत आणि एक ग्रंथप्रेमी म्हणून आम्ही त्यांना पाहतो. सातारा येथे ग्रंथोत्सव गेली अनेक वर्ष ते भरवत असतात. त्या ग्रंथोत्सवाला सुद्धा मी हजेरी लावलेली आहे. त्या ठिकाणी माझा त्यांनी सन्मान केलेला होता आणि लोकांनी ग्रंथ वाचले पाहिजेत, पुस्तकं वाचली पाहिजेत आणि आपल्या ज्ञानामध्ये भर घातली पाहिजे. आपली प्रगल्भता ही वाचनानं वाढत असते असं त्यांचा समज आहे. आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या वडिलांचाही माझा परिचय आहे, संभाजीराव पाटणे. त्यांनाही त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं किंवा त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी सातारला गेलो होतो आणि त्यांनाही भेटण्याचे. तेही ग्रंथप्रेमी आहेत आणि तेही वाचनालय चालवत असतात. 18 पुस्तक आहेत आणि त्यांची स्वतःची 18 पुस्तक आहेत आणि त्यांचा वारसा संभाजीराव पाटणे गुरुजी यांचा वारसा प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांना लाभलेला आहे. आणि त्या ते एक लेखक आहेत, साहित्यिक आहेत, वक्ते आहेत. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव घ्यावं लागतं ते यशवंत पाटणे. त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. अण्णा, दुसरं एक, आपली वाचनाची आवड जी आहे ती आम्ही कित्येक वर्षापासून ऐकतो आहे. आणि दुसरी गोष्ट की सगळ्या चळवळी ज्या ग्रंथालयाच्या संदर्भातल्या इस्लामपूरमध्ये आहेत, जागर कला साहित्य मंडळ असेल आणि प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही आवर्जून उपस्थित असता आणि हे केव्हापासून आपल्याला छंद आहे? मला वाचनाची आवड ही लहानपणापासूनच आहे. कॉलेजला असताना मी अनेक सर्व प्रकारच्या कादंबऱ्या, नासी पडके असतील, वि स खांडेकर असतील, प्रख्यात्रे असतील, गद्रम माडखोलकर असतील, आरती प्रभू असतील, नारायण सुर्वे असतील, यांची पुस्तकं मी त्यावेळेपासून वाचतोय. आणि विशेष म्हणजे आमचे एक मित्र होते, सहकारी होते, प्राध्यापक मधु कुलकर्णी, ते एक साहित्यिक होते, ग्रामीण कथाकार. आणि त्यांच्यामुळं आम्ही या भागामध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं साहित्य संमेलनं असायची त्या साहित्य संमेलनांना दरवर्षी आम्ही हजेरी लावत असतो. आणि त्या साहित्य संमेलनामध्ये अगदी प्रतितयश असे साहित्यिक भेटायचे. म्हणजे साहित्यिकांना, लेखकांना भेटणं हा एक वेगळाच आनंद असतो, त्यांची व्याख्यानं ऐकणं, संमेलन अटेंड करणं. आणि त्यावेळपासून वाचनाची पण आवड निर्माण झाली आहे, साहित्याची आवड झाली आहे. त्यामुळे त्या आवडीतूनच आम्ही इस्लामपूरला महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा सुरू केली. मराठी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची शाखा आम्ही सुरू केली. गांधर्व महाविद्यालयाचं केंद्र इस्लामपूरला चालू केलं आणि सातत्यानं ही चळवळ, साहित्याची सांस्कृतिक चळवळ वाढवण्याचा, चालवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. म्हणूनच महाराष्ट्र शासनानं मला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड केली माझी. आणि माझ्या या आवडीमुळं असेल किंवा आम्ही हे जे काम करतो त्याची दखल पुण्याच्या साहित्य परिषदेची केंद्रीय कार्यकारिणी जी आहे त्या पुण्याच्या साहित्य परिषदेनं मला रत्नाकर कुलकर्णी
एक कार्यकर्ता पुरस्कार पुरस्कार म्हणून दिला. गौरवलं होतं. त्याचबरोबर प्राध्यापक मिलिंद जोशी हां हे साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष कार्यवाह. आहेत. त्यांनी प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कारानं मला सन्मानित केलं आणि यावर्षी जो अतिशय बहुमानाचा पुरस्कार जो आहे लोकहितवादी पुरस्कार तो मला यावर्षी दिला की जो यापूर्वी प्राचार्य शिवाजीराव भोसलेंना मिळाला होता, भाई वैद्यांना मिळाला होता, त्यानंतर प्रज्ञा पवार यांना मिळाला होता, रावसाहेब कसबे यांना मिळाला होता, अशा अनेक दिग्गजांना दिला गेलेला पुरस्कार यावर्षी मला त्यांनी दिला. तर या निमित्तानं काही आठवणी मला आनंद वाटतो. धन्यवाद.